आज आपण इयत्ता 8वीचा सराव संच 1.2 बघणार आहोत. बघा 1.2 मध्ये खालील संख्यांमधील लहान मोठेपणा ठरवायचा आहे. म्हणजे ज्या संख्या दिलेल्या आहेत त्याच्यातील आपल्याला लहान संख्या कोणती आणि मोठी संख्या कोणती. बघा पहिलं आहे -7 आणि -2. मग आता इकडे लक्ष द्या, जर संख्यांना ऋण चिन्ह असेल तर जेवढी संख्या मोठी तेवढी ती लहान होते. जर वजा चिन्ह असेल तर जेवढी संख्या मोठी तेवढी ती लहान होते. म्हणजे इथं -7 पेक्षा -2 कसं असणार आहे, मोठं असणार आहे. मग -7 पेक्षा -2 कसं आहे, मोठं आहे. मग खाली आहे बघा 0 आणि -9/5. तिथं पण -9/5 आहे, म्हणजे त्याची किंमत 0 पेक्षा कशी आली, कमी आली. म्हणजे साहजिकच इथं काय मोठं असणार आहे, 0 मोठं असणार आहे -9/5 पेक्षा. आता पुढचं आहे 8/7 आणि 0. आता इथं ह्याला वजा चिन्ह नाही आहे, त्यामुळे 8/7 कसे असणार आहेत, मोठे असणार आहेत. कशापेक्षा, 0 पेक्षा. आता पुढं 5/4 आणि 1/4. आता इकडं लक्ष द्या, दोघांचा छेद समान आहे बरोबर, परंतु 5 ला कोणतं चिन्ह आहे, वजा चिन्ह आहे. त्यामुळं 1/4 पेक्षा -5/4 कसे असणार आहेत, लहान असणार आहेत. म्हणजेच -1/4 कसे असणार आहेत, मोठे असणार आहेत. आता पुढचं आहे 40/29 आणि 141/29. आता ह्याच्यामध्ये बघा छेद समान आहे, मग साहजिकच 40 मोठं आहे का 141, 141 मोठं आहे. त्यामुळं 40/29 पेक्षा 141/29 कसं असणार आहे, मोठं असणार आहे. पुढचा प्रश्न आहे -17/20 आणि -13/20. छेद समान आहे, छेदाचा विचार करू नका. मग -17 आणि -13 आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे जेवढी संख्या मोठी तेवढी ती लहान असते आणि जेवढी लहान ती मोठी असते. म्हणजे ह्या अपूर्णांकात कोणता अपूर्णांक मोठा येणार आहे, -13/20. मग -17/20 पेक्षा -13/20 कसे असणार आहेत, मोठे असणार आहेत. आता पुढं बघा 15/12 आणि 7/16, दोघांचा छेद समान नाही आहे. मग जर छेद समान असेल तर लहान मोठेपणा दाखवता येत नाही, त्यासाठी आपण छेद समान करूया. बघा ह्या अपूर्णांकाला 12 आणि 16 दोन्ही पाड्यामध्ये समान येणारी संख्या 48 आहे. बघा 12 के 12 = 24, 32 = 12, 4 = 48 आणि 16 = 48. ह्या अपूर्णांकाला आपण 4 ने गुणूया, -12 × 4. आणि बघा 15 = 60, 12 = 48 बरोबर. इकडच्या अपूर्णांकाला आपण 3 ने गुणूया, इथंच गुणूया 7/16 × 3/3, 7 * 21 = 16 = 48. मग आपले अपूर्णांक काय आले, 60/48 आणि 21/48. मग बघा ह्या दोन्हीमधले छेद समान झाले 48 48. 60 आणि 21 पैकी काय मोठं आहे, 60 मोठं आहे. म्हणजे साहजिकच 60/48 हा अपूर्णांक मोठा आहे. म्हणजेच आपला 15/12 हा अपूर्णांक कसा असणार आहे, मोठा असणार. म्हणून 15/12 मोठं कशापेक्षा, 7/16 पेक्षा. बघा जरी आपण छेद समान करून दाखवला, परंतु जो दिलेला प्रश्न आहे तो पुन्हा लिहिणं अपेक्षित असतं. आता पुढं बघा -25/8 आणि -9/4. बघा इथं 4 च्या पाड्यात 8 येतं, त्यामुळे हा अपूर्णांक पण आहे असंच ठेवूया. फक्त काय करूया, -9/4 ला मात्र 2 ने गुणूया, कारण की छेद त्याचा पुन्हा किती होईल, 8 होईल. -9/4 = -9 × 2/4 × 2. 9 × 2 = 18 हे वजा चिन्ह, 4 × 2 = 8. मग आपले काय झाले, अपूर्णांक -25/8 आणि -18/8. बघा वजा संख्यांमध्ये साहजिकच कुठली मोठी संख्या येणार आहे, -18 मोठं येणार आहे. म्हणजेच इकडचा अपूर्णांक काय असणार आहे, मोठा असणार आहे. म्हणजेच -9/4 कसं असणार आहे, मोठं असणार आहे. -25/8 पेक्षा -9/4 कसं आहे, मोठं आहे. बघा 12/15 आणि 3/5 इथे पण बघा 5 ला जर आपण 3 ने गुणलं तर छेद समान होतो. मग फक्त 3/5 ला आपण 5 ने गुणूया. 3/5 3 × 3 = 5 × 3 = 9 5 * 15. मग 12/15 आणि इकडचा अपूर्णांक काय आला आहे, 9/15. 12/15 आणि 9/15 मध्ये साहजिकच मोठा अपूर्णांक 12/15. म्हणून 12/15 मोठं कशापेक्षा, 3/5 पेक्षा.
आता पुढचं आहे वजा 7/11 आणि वजा 3/4. बघा, 4 पडत 11 येत नाही, 11 पडत 4 येत नाही. आपण तिरकस गुणाकार करूया. 7/11 4 गुणायचं आणि वजा 3/4 कितीने गुणायचं? 11. मग बघा, वजा 7/11 बरोबर वजा 7 × 4/11 × 4. 7 × 4 = 28 हे वजा चिन्ह, 11 × 44. त्याचप्रमाणे इकडचं अपूर्णांक आहे वजा 3/4 बरोबर वजा 3 × 11/4 × 11. 11 × 33 = 33 / 11 = 44. दोघांचा छेद समान झाला कुठल्या अपूर्णांकात? वजा 28/44 आणि दुसरा अपूर्णांक आहे वजा 33/44. मग बघा, वजा 28 आणि वजा 33 साहजिकच मोठं 28 आहे. मग हा अपूर्णांक मोठा आला म्हणजे साहजिकच वजा 7/11 मोठा आहे कशापेक्षा? वजा 3/4 पेक्षा. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.